आपल्या सर्वांचे खूप खूप आभार या ठिकाणी मी व्यक्त होऊन करते. आणि आपण आता तुम्ही चर्चा नाही केली आणि माझ्या जमलेल्या बांधव आणि मला आठवते रेमडेसिवीरची असेल त्याचबरोबर या गोष्टीचा मला आनंद आहे की डॉक्टर साहेब असतील, अभय भाऊ असतील, सगळी त्यांची टीम असेल, शब्बीर भाऊ असतील, या सगळ्यांनी मला एक शब्द दिला होता की ताई तुमच्यासोबत आम्ही राहणार आणि तुमच्यासोबत राहून या ठिकाणी शिवसेनेमध्ये आम्ही मी नगरसेवक निवडून आलो आणि ते तुम्ही आणले. तुमच्या सगळ्यांचं पहिले अभिनंदन मी करते. आता आमच्यासोबत इकडे तालुका अध्यक्ष भाजपाचे आता आपली युती झाली पण त्याच्यामुळे आता काही आपलं टेन्शन घ्यायचं काम नाही. म्हणजे ताकद आपली अजून वाढली आहे. आपण सगळे मिळून एकत्र काम करूया. आणि एक मला अजून इथे तुमच्या लोकांचं कॉम्बिनेशन फारच जोरदार दिसते. इथे काँग्रेसची मंडळी तुमच्या सोबत आहे. म्हणजे ही काही जादू होती का नेहमी मी आणि मला असंच होते लोकसभा मतदारसंघामध्ये मला सगळ्या जातीचे धर्माचे म्हणजे महिला पुरुष युवक हे सगळे पाठीशी जातात म्हणून मला असं वाटतं मी 5 वेळा निवडून आले. आता मी कधी निघाले मुंबईवर मी रात्री 1 वाजता निघाले आणि मी फक्त अर्धा तास रिसोडला थांबले. अर्धा तास थांबून मी परत इकडे प्रवास करत या ठिकाणी बाबूरावला आपल्या पोहोचले आणि म्हणून मला थोडा उशीर झाला. त्याबद्दल पण मी दिली व्यक्त करते. पण एक मात्र या ठिकाणी सांगते मी आता बोलले पण टायगर अभि जिंदा आहे आणि म्हणतात ना की मातारा झालेला वाघ आता त्या वाघाने धडकाळी जरी फोडली तर तिकडनं वानर खाली पडतात असं असते वाघ आता. त्याच्यामुळे वाघ कधीच मातारा जरी झाला तरी उपाशी राहत नाही आणि आम्ही तर काय करत आहोत सगळे लढणार आहे टायगर म्हणूनच लढलेलो आहोत. आणि म्हणून या ठिकाणी सुद्धा आता ही कामाला आपली सुरुवात झालेली आहे. मी तर सांगितलं की सत्कार अटके हे काही नको आणि मी कधीच त्या गोष्टीकडे जास्त लक्ष दिलं नाही. तुम्ही कदाचित बघितलं असेल तर मी बाकीच्या गोष्टीकडे लक्ष देत नाही जास्त. माझं असतं विकासाकडे छोटे काम असतील. आता हे नगरपालिकेची तुमचे काम आहे ज्याला तुम्हाला कलेक्टर साहेबाला बोलायचं असेल, एबीसी बिलच्या तुमच्या वरिष्ठांसोबत एखादी मीटिंग करायची असेल, तिथे सबस्टेशन मंजूर करून घ्यायचं असेल तर त्याचा पाठपुरावा करावा लागेल. आता आमदार साहेबांना मी दोघं मिळत होतो याच्या आता आम्ही मागे पण सोबतच होतो. या आमदार साहेबांचं माझं कॉम्बिनेशन पहिले पण चांगलंच होतं आणि पण आता पण चांगलं आम्ही तुम्ही काम करू. आणि या ठिकाणी जास्तीत जास्त निधी कसा आत आहे कारण आज तुम्ही बघताय देवेंद्रजी आणि शिंदे साहेब हे दोघं राहत आहे महाराष्ट्राला सांभाळणारे नेते आहे आणि हे नेते 18-18, 20-20 तास करणार काम करणारी नेते आहेत. आणि जेव्हा काम करणारी नेते लोक या राज्याला मिळालेले आहे तर विकास या ठिकाणी होणार नाही. डोक्यातून काढून टाका विकास होणार म्हणजे होणार या ठिकाणी निधी येणार म्हणजे येणार. तुमच्या पाण्याची योजना मला आठवते मागच्या एका सभागृहामध्ये शब्बीर भाऊ यांची मंडळी माझ्याकडे एक पाण्याची मला 10 वर्षापूर्वी एक बॉटल घेऊन आल्या माझ्याकडे आणि मला म्हटलं काही हे असं आम्ही पिवळं पाणी पितो. माझ्या डोक्यामध्ये तो विषय बसला आणि त्याच्यानंतर इथे वाढीव पाणी पुरवठा योजना आपण मंजूर करून घेतली पण ती कमी पडते आहे. आता काही योजना आहे ती जीर्ण झाली आहे. केंद्र सरकारचा जो उपक्रम आहे की सर्वांना स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे त्या धर्तीवरती ही योजना सुद्धा आपण नवीन मंजूर करून घेऊ आणि त्याचा पाठपुरावा मी जरी इकडे नव्हते तरी माझ्या ऑफिसनी त्यावेळेचे भुमरे साहेब जे पालकमंत्री होते त्यांच्याकडे केला आणि त्याला सुद्धा आपण मार्गस्थ करतो आहोत. म्हणजे पाण्याचा प्रश्न मी 100% सोडला. तुम्हाला एवढं सांगते की पाण्याची योजना मी प्रत्येक वेळेला त्या पाण्याच्या योजने संदर्भामध्ये फार विशेष लक्ष देते कारण तो महिलांचा प्रश्न कारण पाणी म्हटलं की महिलांना फार त्रास असतो. मी ज्या गावामध्ये राहते रिसोर्टमध्ये माझ्या वडिलांनी एक योजना त्यावेळेला टँकर मुक्त महाराष्ट्र ही योजना होती 95 मध्ये
तर त्या गावाला आज सुद्धा विदर्भामध्ये पाणी नसेल तेवढं पाणी उन्हाळ्यात सुद्धा मिळतं रिसोड्या गावाला. आणि म्हणून मी प्रत्येक ठिकाणी वाशी बसे माझ्याकडे जे पिकळांच्या माझ्याकडे प्रस्ताव आले त्यांना सुद्धा मी मदत केली. या ठिकाणच्या आपल्या मंडळींचा सुद्धा हा प्रस्ताव समोर मी रेटलेला आहे आणि लवकरच यावी योजनेला आपण पूर्णत्वास नेल्याशिवाय थांबणार नाही. तो घेऊया हिंदू मुला त्याला पूर्ण करून घेऊया. त्याच पद्धतीने या ठिकाणी भरपूर योजना आहेत. आपण बोलला टेक्निकल काही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पट्टे वगैरे पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला आपला जो आपली योजना थोडी थांबली आहे तर त्याच्यामधनं सुद्धा मार्ग काढू की ज्यांचं अतिक्रमण असेल त्यांना पट्टे कसे देता येतील त्यांना कसं रेग्युलर करून घेता येईल. आणि 2022 जरी टार्गेट असेल केंद्र सरकारचं तर ते 24 कसं आम्हाला करता येईल ते आम्ही मोदी साहेबांच्या दरबारामध्ये मांडू त्यांच्याकडची आपल्या ज्या भावना आहेत त्याच्यापर्यंत आम्ही पोहोचू आणि त्या पद्धतीने त्यालाही वाढीव कसं करून घेता येईल. आणि कोणीच माणूस सामान्य गरीब माणूस हा घरापासून चित्रवायला पाहिजे प्रत्येकाला स्वच्छ पाणी मिळायला पाहिजे. या पद्धतीने निश्चित आपण या आपल्या नगरपालिकेच्या आपल्या नगरपंचायतच्या माध्यमातून सभापती असतील अध्यक्ष असतील प्रशासन सीओ साहेब असतील आपण सगळे काम करतोय. जेव्हा काम आपण वाटून घेतो ना तेव्हा ते काम होतं. आणि कामामध्ये जेव्हा आपण निवेदाबी करतो ना तर काम पेंडिंग राहतं. आणि म्हणून आपल्याला गावचा विकास करायचा आपल्याला इथे पाणी द्यायचं इथे घरकुल करून घ्यायचं इथले रस्ते चांगले करायचे इथे. आता मला माहिती नाही मला मागच्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी डॉक्टर साहेब असतील अभयभाव असतील किंवा तुम्ही सगळे शबीरभाव असतील यांनी माझ्याकडे मागणी केली होती की काही डीपीडीसी मध्ये आम्हाला काहीतरी निधी द्या. त्यावेळेला तुम्हाला 50 लाखाचा निधी डीपीडीसी मधून मी दिला परंतु ते काम कोणी घेतलं ते काही मला माहित नाही. आणि त्या कामाची इथे तक्रार आलेली असल्यामुळे निश्चित याची चौकशी लावून या कामामध्ये व्यवस्थित पद्धतीने ज्या ठिकाणी सिमेंटचा असेल तर सिमेंटीकरण बरोबर झालं पाहिजे डांबरीकरण असेल डांबर बरोबर त्या ठिकाणी पडलं पाहिजे आणि ते काम उत्कृष्ट झालं पाहिजे चांगल्या दर्जाचं झालं पाहिजे. नाहीतर आज टाकलं उद्या निघाला तर परत आपला बजेट आपण कुठून आणणार. प्रत्येक वेळेला आपला टॅक्स सुद्धा सक्ती वसूल करता येत नाही कधी अतिवृष्टी होते कधी सुद्धा एखादा विषय राहतो. त्यामुळे या ठिकाणी होणारी कामं ही चांगली झाली पाहिजे आणि मला असं वाटते आभार एवढे चांगलं काम तुम्ही पाठवू शकतो. याच्यामध्ये जरा जास्त तुम्ही लक्ष घाला हे जर तुम्ही लक्ष घालत असाल तर मला असं वाटतं की सगळ्या डिपार्टमेंटची लोक चांगलं काम करतील. त्याच पद्धतीने या ठिकाणी व्यापाऱ्यांची अडचण आहे. हा जो पूल आहे त्या पुलाच्या संदर्भामध्ये आपण ही मागणी केलेली आहे की सगळे 8-10 गाव आपल्याला नारेबिंदे तोडता येतील. व्यापारी कोणामुळे समोर त्या ठिकाणी यवतमाळला जातात तर आपण त्याही पद्धतीने या केला पाहिजे. कारण मला पुलाचा बजेट असतं मोठं मागच्या वेळेला नाबार्डमधून आपण टाकला होता परंतु नाबार्डचा जवळजवळ 1-2 कोटी रुपये आपल्याला त्या ठिकाणी निधी उपलब्ध झाला आणि 1-2 कोटीमध्ये तो पूल आपला होऊ शकत नाही. आणि म्हणून तो रात्रीय एखाद्या निधीमधून आपल्याला घेता येतो का त्याची शहानिशा या ठिकाणी मी निश्चित करेल. आणि हेही काम आपल्याला कसं मार्गी लावता येईल आपण ते लावूया. या ठिकाणी अतिवृष्टी झाली आपला बेमळाचं धरण आहे त्याचं पाणी वर्ध्याच्या त्या प्रकल्पाचं पाणी आल्यामुळे शेती ही पाण्याखाली जाते आणि त्याचबरोबर 65 सेंटीमीटरचं वरते पाणी पडलं तर त्याला आपण अतिवृष्टी संबंधतो. परंतु जर सरकारचा तसा जीआर नसेल तर त्या संदर्भामध्ये सुद्धा सरकारचं शिंदे साहेबांचं फडणवीस साहेबांचं लक्ष वेधण्याचं काम या भागाची खासदार म्हणून मी करेल. कारण काय करतं या विदर्भाला वेगळं पॅकेज आपण द्यावं अशी मागणी मी आपल्या सर्वांसाठी केली आहे. आणि म्हणून ह्या ज्या काही समस्या आहेत हे जे काही प्रश्न आहेत तुम्ही मांडत गेल्यानंतर ते आपण सोबत नेऊया. आणि जेव्हा मागणी येते आणि पाठपुरावा केला अनेक काम आपण मागणी लावतो असं काही मोठी गोष्ट नसते. कुठलं काम होऊ शकत नाही. रेल्वेचं काम या ठिकाणी आपण किती गती त्याला आपण दिलेली आहे. रेल्वेचं काम आपण या जिल्ह्यासाठी मोठं करून घेतो आहे. असे कामही छोटे म्हणजे रेल्वेच माझं काम आहे मी असं म्हणणार नाही पण त्याचबरोबर या ठिकाणी माझं काम आहे की घरकुलच्या योजनेसाठी त्या कलेक्टर साहेबांसोबत मिटिंग करायची तिथी नगर पंचायतच्या विकासाच्या दृष्टिकोनातून नागरिकांना घर मिळायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही केलं पाहिजे. पाण्याची योजना करून घेतली पाहिजे. एनडीसीबीचा तर थोडासा असा कारभार काही आपला असेल असा थोडासा धडमगलेला तोही व्यवस्थित केला पाहिजे. कारण तुम्हाला आता 4 तालुक्यामधनं जोडलं गेलेलं या तालुक्यात एक म्हणजे यवतमाळ दुसरं म्हणजे कळंब आणि तिसरं म्हणजे धामणगाव. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला तिकडची रिक्वायरमेंट पूर्ण करून तुम्हाला या ठिकाणी वीज दिल्या जाते तर तुम्हाला इथे नवीन सब स्टेशन मंजूर करून घेऊन त्या संदर्भामध्ये आपली जी कमी आहे लाईटची आपल्याला जी काही टंचाई भासते तर ती टंचाई आपण या माध्यमातून दूर करूया.
आता वारंवार आपल्या या ठिकाणी आढावा बैठकी होती, वारंवार या ठिकाणी पाठपुरावा करणार आहोत. तुमचे प्रश्न आले त्याला मार्गस्थ करण्याची जबाबदारी माझी असणार आहे. शेवटी माझा मतदारसंघ प्रचंड मोठा आहे. महाराष्ट्रामध्ये सगळ्यात भौगोलिक दृष्ट्या जर मतदारसंघ पाहिला तर सगळ्यात मोठा मतदारसंघ आहे. परंतु तरीही या प्रत्येक तालुक्यामध्ये कसं पोहोचता येईल, जिल्ह्याच्या ठिकाणी कसं पोहोचता येईल, आणि हा सगळा बॅकलॅग जो आहे तो बॅकलॅग मला या ठिकाणी भरून काढायचा आहे. आणि माझा एकदा सपाटा सुरू झाल्यानंतर मी काही थांबवत नाही. आणि म्हणूनच जर अडचण आहे का काही लोकांना थांबत नाही, म्हणूनच अडचण होते. आणि मला एवढं माहित आहे की मला जनतेने निवडून दिलेलं आहे, जनतेसाठी मला काम करायचं आहे. कोण काय राजकारण करते, कोण काय करते, त्यापेक्षा माझं ध्येय हे निश्चित आहे. मला जनतेची सेवा करायची, हे माझं ध्येय निश्चित आहे. मला सेवा करायची आणि म्हणून त्या सेवा भावाने मी या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये काम करत आलेली आहे. आणि याही नंतर या ठिकाणी मी काम करणार आहे. यामध्ये कुठलाही शंका परंतु किंतु असल्याचं काही एक कारण आहे. हा आजचा आढाव्याचा कार्यक्रम आपण घेताना कारण अतिवृष्टी झालेली आहे. म्हणून तहसीलदार साहेबांकडनं मग किती झाली काय झाली त्यांच्याकडनं ती डिटेल मला घ्यायची होती. आता चार गावाला आपण आपल्याला भेट द्यायची आहे. एक उपोषण आपलं बसले आहे, असे सगळे जे विषय आहेत ते विषय या ठिकाणी आपण हातामध्ये घेऊन सोडवणार आहोत. आणि या सगळ्या विषयामध्ये पाठपुरावा करून ते आपण मार्गातून सुद्धा करणार आहोत. जास्त न बोलता या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे आभार मी व्यक्त करते. विशेष करून की तुम्ही सगळ्यांनी मला जे काही कमिटमेंट दिली होती की ताई या ठिकाणी शिवसेनेची आम्ही मंडळी निवडून आणू, आणि तुम्ही मी नसताना सुद्धा मी तुमच्या प्रचारात होती, पण तुमचे पहिले पूर्वीचे कामं मी बरेचसे मार्गस्थ केले होते, बरेचसे कामं मार्गी लावून दिले होते. आणि तुम्ही त्या ताकदीने या ठिकाणी सगळेजण उभे राहिले, या ठिकाणी निवडून आपले जवळजवळ 7-8 लोक निवडून आले. आज नगराध्यक्ष या ठिकाणी तुम्ही सगळे, हे सगळे तुमचं आहे, माझं नाहीये. आता यानंतर तुम्हाला जे विकास मंडळी देणार आहे ते कदाचित श्रेय मला तुम्ही द्या, परंतु हे श्रेय तुमचं आहे. तुम्ही सगळेजण फार कंपनीपणाने या ठिकाणी अडचणी आल्या, मला माहिती आहे तुम्हाला अडचणी आल्या. बऱ्याच वेळेला टिकल्याचे प्रॉब्लेम झाले, बऱ्याच वेळेला तिथे अनेक गोष्टी झाल्या. माझ्या कानावर येत होते, मी तुम्हाला बोलत होते, फोनवरचा संपर्क माझा सातत्याने निवडणुकीच्या कालावधीमध्ये सुद्धा होता. मग त्या अनुषंगाने मी कोणाला बोलायचं तिकडे फोनवर बोलत सुद्धा होते. आणि आपण बरेचसे विषय त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी राहून सुद्धा त्यावेळेला या समस्या सोडवल्या. परंतु आता तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आपण आता काम करणार आहोत, त्या समस्या सोडवणार आहोत. आणि आपण त्याच्यामध्ये कुठलीच शंका बाळगता कामा नये. आपण मी जे काही आता मला माझ्याकडे लिहित नाही, हे सगळं माझ्याकडे राहणार आणि याचा सगळा फॉलो मी घेणार. तुम्ही जे मला एमएससीबीचं सांगितलेलं आहे, त्यानंतर व्यापाऱ्यांनी आपल्या बांधवांनी पुलाचं सांगितलेलं आहे, पाणीपुरवठा योजना ही पहिल्यांदा तुमच्या योजनेवर तुम्हाला लक्ष घालायचं आहे. घरगुती आपले जवळजवळ 400 मला वाटते काही 300 घरगुती आपले आहे, 300 जवळपास त्या घरगुतीवर ते लक्ष द्यायचं आहे. हे सगळे असे जे विषय आहेत ते सगळे विषय आपण निश्चित सोडून, आणि या ठिकाणी काही माझ्याकडे निवेदन आले की व्यायामशाळेचं साहित्य दिलं पाहिजे, आम्हाला जीम दिला पाहिजे. हे तर मी पहिल्यापासून करते की युवक सुदृढ झाले पाहिजे या देशाचे. ते मोदी साहेब विचार करतात की या देशामधला प्रत्येक नागरिक या देशाच्या विकासासाठी लढण्यासाठी तो सुदृढ असला पाहिजे, तो विचाराने असला पाहिजे आणि शरीराने असला पाहिजे. त्यासाठी निश्चित ते जिम पण मी गेला आहे. रस्त्याचे प्रश्न आहेत, पाणी रस्ता ही योजना फार चांगली आहे. या माध्यमातून सुद्धा आपण कामं करून की मागच्या वेळेला काँग्रेस साहेबांनी बरेचसे कामं या ठिकाणी दिले, परंतु आता त्याच्यामध्ये आपल्याला अजून कोणते कामं टाकता येतील, अजून जास्तीचे आणि करून घेता येईल त्यावरही सुद्धा आपण लक्ष घालू. आणि ते सगळे कामं या ठिकाणी आपण करूया एवढी मागणी या ठिकाणी देते. खूप वेळ घेत नाही कारण अजून समोरचे कार्यक्रम आहे. एवढंच बोलते, इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.